नमस्कार मंडळी, मी कांचन नमस्कार मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार खमंग अशी अळशीची किंवा जवसाची चटणी। तुम्ही ही पराठ्यावर किंवा वरण भाताबरोबर खाऊ शकता। व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा। चला तुम्ही रेसिपीला सुरुवात करूयात। इथे घेतलेले आहे जवस, त्याचबरोबर आहे धनं, जिरं, मीठ, लाल मिरची पावडर, हळदी आणि लसूण। ही चटणी तुम्ही केल्यानंतर 3 ते 4 महिने स्टोर भी करू शकता। ही खराब होत नाही। किंवा तुम्ही जर ट्रॅव्हलिंगला जात असाल ना तही तुम्ही कॅरी करू शकतात। तर पॅन गरम झाला आहे, त्यात टाकणार आहे जवस। आणि जवस आपल्याला छान फुटेपर्यंत 5 ते 6 मिनटं कंटिन्यूअसली हलवत भरायची आहे। ही कंटिन्यूअसली हलवायची आहे, जर का सोडली तर ती खाली जळू शकते। आणि अळशी चांगली फुटेपर्यंत आपल्याला भाजायची आहे, नाही तर ती कच्चे जर असली ना तर चटणी चिकट होते। तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे जवस आपली भाजताना फुटली पाहिजे। त्याचबरोबर धने जिरे सुद्धा मी भाजून घेणार आहे। धने जिरे भाजले की ती पण मिक्सरच्या भांड्यात मी काढणार आहे। लसूण सुद्धा भाजून घेणार आहे। जवस, धने जिरा आणि लाल मिरची पावडर, हळदी, मीठ आणि लसूण मी व्यवस्थित मिक्सरला एकत्र ग्राइंड करून घेणार आहे। इथे आपली हेल्दी अशी जवसाची चटणी खाण्यासाठी रेडी झालेली आहे। तुम्ही रेसिपी घरी जरूर ट्राय करा। व्हिडिओ कोणत्याही कारण आवडतं लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।